पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना आचारसंहिता उल्लंघन प्रकरणामध्ये निवडणूक आयोगानं चिट दिली आहे अहमदाबाद मधील तेवीस एप्रिलचा रोड शो आणि नऊ एप्रिलला कर्नाटकातील चित्रदुर्ग या ठिकाणी मोदींच्या भाषणावरनं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती बालाकोट एअर स्ट्राईकच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदींनी मतं मागितल्याची तक्रार काँग्रेसनं केली होती लातूर मधील औसा येथील सभेत देखील याच मुद्द्यावर मोदींनी मत मागितल्याची काँग्रेसची तक्रार होती काही न कळवता आपल्या तक्रारी फेटाळण्यात आल्याचं काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं आहे अशा प्रकरणात मार्गदर्शक तत्व तयार व्हावीत आणि तक्रार निवारण्याची वेळ निश्चित केली जावी असं सिंघवी म्हणाले सर्वोच्च न्यायालयामध्ये आता आठ मे ला सुनावणी होणार